नमस्कार, आपण आहोत महिलांकरिता। हे मतदान केंद्र एक उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे। सखी मतदान केंद्र आहे हे। या ठिकाणी महिलांसाठी विशिष्ट व्यवस्था एक निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे। बोर्ड, बॅनर्स, रांगोळी काढण्यात आली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो रांगोळी देखील काढण्यात आली आहे। बलून्स वगैरेंनी पूर्ण सजवलेलं आहे। सेल्फी पॉईंट सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मतदारांसाठी। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने रांगोळी देखील या ठिकाणी, रांगोळीतून देखील संदेश दिला जात आहे की गो वोट। आपल्यासोबत आहेत काही सखी मतदार, यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने आज मतदान केलं आहे, काय सांगाल? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदानाचा महाउत्सव सुरू आहे। त्या तुम्ही मतदानाचा हक्क हा बजवा, मतदान हे जरूर करा। आपण आज कशा पद्धतीने मतदान केलं आहे या ठिकाणी, काय सांगाल? मतदान हे जो जे विकासाला विकास करतात त्यांनाच मी मतदान दिलेले आहे आणि त्यांची प्रगती पाहूनच मी त्यांना मतदान केलेलं आहे। नक्कीच, त्यांचे घरचेसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आपण काय संदेश द्याल मतदारांना आज। आजकाल लोक मतदानाची सुट्टी असते ते सुट्टीचा दुरुपयोग करायला लागले आहेत, तर मी सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी आज आपल्या जे महाराष्ट्राचा जो मतदानाचा लोकोत्सव आहे याच्यामध्ये आवर्जून सहभागी व्हावे आणि आपली लोकशाही बळकट करावी। नक्कीच, या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे सखी मतदान केंद्र आहेत। नागरिकसुद्धा देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला येताना दिसून येत आहेत। आपण आतमध्ये जाऊयात। सखी मतदान केंद्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की अपंगांसाठी सुद्धा या ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। ठिकठिकाणी महिलांचे स्वागत करून एक विशिष्ट प्रकारचं या ठिकाणी त्यांच्याकडनं मतदान करून घेत आहेत। या ठिकाणी रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे। मी मतदान करणारच, तुम्हीही आपला मतदानाचा टक्का बजावा अशा पद्धतीने या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे। महिला व बालसंगोपन केंद्रसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। सजावट एक विशिष्ट प्रकारची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो की मतदानाची प्रक्रिया ही सुरू आहे। अजूनही काही महिला सखी या ठिकाणी पोहोचल्या आहेत, त्यांच्याकडनं आपण काही बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात की ते कशा पद्धतीने या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। महिला आहेत, यांच्याकडनं काय सांगाल काकू, आज आपण जो मतदान केलं आहे याबद्दल? चांगलं वाटलं बा, व्यवस्थित जरा डेकोरेशन वगैरे चांगलं वाटलं, उत्सुकता वाटली थोडीशी मनाला, आमच्या स्वतःच्या वैयक्तिक मनाला उत्सुकता वाटली, पाहिल्यानंतर जरा आनंद वाटला। यावर्षी थोडं काही वेगळं वाटलं असं? हो वाटलं, वेगळं। काय वेगळं वाटलं नेमकं? नेमकं म्हणजे काय, थोडंसं इलेक्शनच्या पद्धतीत थोडा बदल वाटला आणि बाकी तर काही नेहमीसारखंच होतं ना आपण, बाकी काही। आणि काय आवाहन कराल आपण मतदारांना आज?
मतदारांना हेच आवाज करू बा की आपल्या मनाला जे पटेल ते व्यवस्थित करा, पण चांगलंच आला पाहिजे. येणारा जो व्यक्ती आहे चांगलाच आपल्या आपल्या मनाने व्यवस्थित. धन्यवाद. आपण काय सांगाल, आपण आज मतदान केलं आहे आणि मतदान करताना आपण काय आव्हान कराल मतदारांना? मी सर्व मतदारांना एवढंच आव्हान करतो की बा आपला लोकशाहीतला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे, तो अधिकार आपण निश्चितपणे वापरावा आणि योग्य व्यक्तीची निवड करावी अशी सर्व मतदारांना माझी विनंती आहे. नक्कीच. अजूनही आपल्याला यावर्षी काय वेगळं पाहायला मिळालं आहे या ठिकाणी? यावर्षी व्ही व्ही पॅड नवीन आलेला आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आपण ज्याला मतं दिलं ते मतं आपल्याला पाहायचीसुद्धा संधी मिळालेली आहे. प्रत्यक्ष आपल्याला मतदान दिसते आहे, ही एक सगळ्यात मोठी उपलब्धता आपल्याला निर्वाचन आयोगाने दिलेली आहे. तर आपण होतो बुलढाणा जिल्ह्याच्या सखी मतदान केंद्रावरती आणि या ठिकाणी अनेक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसून आले आहेत. निखिल शहा, मॅक्स महाराष्ट्र, बुलढाणा.